अविनाश भोसले आणि संजय छाबरिया यांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. भोसलेंची 164 कोटी तर छाबरियांची 251 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेची काही छायाचित्र आता एबीपी माझाच्या हाती सुद्धा लागलेली आहेत. याबद्दलचे आपण अपडेट जाणून घ्यात. फैसल तांडेल आपल्यासोबत आहे. फैसल, अविनाश भोसले आणि संजय छाबरिया यांच्या मालमत्तेवर टाच आल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच, आपल्याला माहिती असेल अविनाश भोसले आणि संजय छाबरिया यांना ईडीने काही दिवसापूर्वी पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेले होते. त्यानंतर ह्या कारवाईमध्ये पुढील त्यांनी यांची प्रॉपर्टी, ज्याच्यामध्ये 251 कोटी जी संजय छाबरिया यांची प्रॉपर्टी, तसंच 164 कोटीची अविनाश भोसले यांची मालमत्ता जी आहे जप्त करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये हाय एंड कार आहेत, बांधकाम स्थळ आहेत, तसंच मोकळे भूखंड आहेत. आणि हे सर्व म्हणजे येस बँक, डीएचएफएल फसवणूक प्रकरणांमध्ये सीज करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर संजय छाबरिया याला ईडीने 7 जूनला अरेस्ट केलं, तसंच अविनाश भोसले यांना 28 जूनला अटक केलेलं. आणि हे दोघे आता न्यायालय कस्टडीमध्ये आहेत. ही जी प्रॉपर्टी आहे संजय छाबरिया यांची मालमत्तामध्ये सांताक्रूजचे काही जमीन आहेत, तसंच काही कंपनीचे शेअर आहेत, जे बेंगलोर मधली कंपनी आहे त्याचे 115 कोटी शेअर आहेत. मुंबईमध्ये फ्लॅट आहेत आणि दिल्ली विमान तळावर एक हॉटेल आहे. आणि तसंच एक 310 कोटीचे लग्झरीज गाडी आहेत. तसंच जर अविनाश भोसले यांची मालमत्ता संदर्भात अधिक माहिती भेटली तर एक ड्युप्लेक्स फ्लॅट आहे मुंबईमधील, पुण्यामधील काही जमीन आहे आणि परत काही आणखी भूखंड आहेत आणि नागपूरमध्ये आणि तसंच काही मांगड्या गाड्या सुद्धा आहेत. ही सर्व माहिती आपल्याला म्हणजे त्यांनी जप्त केलेली आणि जे फोटो आहे त्याचे सविस्तर आपण बघू शकतो. नेमकं ईडीने ही कारवाई करून प्रॉपर्टी अटॅच करण्यात आता पुढे अजून काय नेमकी कारवाई होती आणि कशा पद्धतीने ईडी पावलं उचलते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. फैसल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.